विद्यार्थी मित्रांनो, गेलेल्या पाठामध्ये आपण नागरिक शास्त्र प्रकरण 6 मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये यामध्ये मार्गदर्शक तत्वे कोणती याविषयीची माहिती आपण गेलेल्या पाठामध्ये पाहिली होती. आता याच्यामध्ये आपण जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याविषयीची माहिती आपण पाहिली होती. तत्पूर्वी आपण ओझर द्या आणखीन एकदा थोडीशी माहिती पाहू. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे की स्त्री व पुरुष समान कामासाठी समान वेतन द्यावे. म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणी समान काम करत असतात, परंतु त्यांना त्याचा मोबदला मात्र योग्य प्रकारे मिळत नाही. त्यानंतर स्त्री व पुरुष असा भेदभाव करू नये. त्यानंतर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्या, कारण लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही लसी असतात त्या लशी लोकांना योग्य वेळेमध्ये काय केल्या जातात, पुरवाव्या लागतात, जेणेकरून लोकांचं आरोग्य सुदृढ राहील. उदाहरणार्थ आता हा जो काय COVID-19 अशा प्रकारची जी काय महामारी संकट आलेले अशा मधून लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारचे जे काय लसी आलेले आहेत अशा लसी काय करणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकार करत असतं. त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण करणे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक देशासमोरचा सर्वात मोठा हा एक जटिल प्रश्न आहे. त्यानंतर राष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणचे स्मारके असतील, वास्तू असतील, यांचं संरक्षण करणे, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे नाव करू नये. त्यानंतर ही आपल्या देशाचा असणारा एक अनमोल ठेवा आहे, म्हणून त्याचं काय करावं, जपणूक करावी. त्यानंतर वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे, कारण प्रत्येक व्यक्तीला या तिन्ही म्हणून जावं लागतं. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था याच्यातून जात असताना बऱ्याचशा वेळेला अचानकपणे काय होऊ शकतं की काही व्यक्तीला अपंगत्व येऊ शकतं. त्यानंतर बेकारी, आज सरकारला प्रत्येकाच्या हाताला काम देणं शक्य नाही, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काय होऊ लागलेली आहे की देशामध्ये राज्यामध्ये बेकारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून ह्या बेकार लोकांना बेकारी कमी करण्यासाठी कुठेतरी मोहिना काय करायला पाहिजे, त्यांना काम देणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा, कारण जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक प्रांतामध्ये राहणारे जे काही भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी समान नागरी कायदा असावा असं सरकारचा काय आहे मानस आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला मूलभूत कर्तव्य कोणते आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय की जसं हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या हक्क आणि कर्तव्याशिवाय जसं नाण्याला दोन बाजू असल्याशिवाय नाणं चलनामध्ये येऊ शकत नाही, तसं हक्क आणि कर्तव्य या नाण्याच्या एक दोन बाजू असल्यामुळं हक्का इतकंच कर्तव्याला सुद्धा काय आहे महत्व आहे. जसं आपण उदाहरणार्थ जर पाहायचं म्हटलं तर आपले असणारे कुटुंबातली जी काय व्यक्ती असतात त्यांचे त्यांना आपला जो कुटुंब प्रमुख असतो यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या जे काय अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू मागण्याचा काय असतो की हक्क असतो, परंतु कर्तव्य काय असतं की त्यांच्यावर जी काय जबाबदारी सोपवलेली असते ती जबाबदारी जाणीवपूर्वक करणं हे देखील त्यांचं कसं असतं, कर्तव्य असतं. म्हणून प्रत्येक वेळेस नाण्याला जसं दोन बाजू असतात तसं हक्क आणि कर्तव्य ही तितकेच काय असतात की महत्त्वाचे असतात. आणि आपल्या लोकशाहीमध्ये नागरिकावर काय असते की दुहेरी जबाबदारी असते आणि म्हणूनसाठी हक्क आणि कर्तव्य हे एकमेकापासून काय होऊ शकत नाही, वेगळे होऊ शकत नाही. जसं उदाहरणार्थ बघा, आता पहिलं प्रत्येक नागरिकाने संविधानाचा काय करावा, आदर करावा, संविधानाचं पालन करावं. उदाहरणार्थ आपला असणारा राष्ट्रध्वज असेल,
या राष्ट्रध्वजाचा प्रत्येकाने काय करायला पाहिजे आदर करायला पाहिजे त्यानंतर आपलं असणारं जे राष्ट्रगीत आहे या राष्ट्रगीताचा सुद्धा काय करावा आपण आदर करावा म्हणजे काय करावं तर राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीमध्ये उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं काय आहे कर्तव्य आहे त्यानंतर आपला जो काय राष्ट्रध्वज आहे तो राष्ट्रध्वज फडकवताना तो जेणेकरून उलटा फडकणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरून तो राष्ट्रध्वज फडकवताना जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच राष्ट्रध्वज हा नेहमी स्वच्छ आणि कसा असला पाहिजे की स्वच्छ असला पाहिजे आणि त्याला वेळोवेळी कुठल्याही प्रकारे त्याच्यावर सुरकुत्या किंवा भिड्या पडता कामा नये तर अशा प्रकारे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याविषयी प्रत्येक भारतीयाने काय करावे की त्याचा आदर राखावाच हे आपल्या देशाचं महत्त्वाचं असं काय आहे कर्तव्य आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं ते कर्तव्य आहे त्यानंतर दुसरं स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे म्हणजे जेणेकरून आपल्या देशाला देशा स्वातंत्र्याच्या चळवळीला जसं उदाहरणार्थ 1857चा उठाव असेल किंवा 9 ऑगस्ट क्रांती दिन असेल यासाठी अनेक जे काय थोर हुतात्मे झाले थोर महात्मेने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून देणारे अशी जी काही महान विभूती आहे यांचं काय करणे नेहमी आपल्या डोळ्यासमोर त्यांचा आदर्श करून त्यांचं पालन करणे जेणेकरून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि ह्या स्वातंत्र्याचं प्रत्येक भारतीयाने काय करावं पालन करावं त्यानंतर तिसरं देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे म्हणजे प्रत्येक भारतीयानं आपल्या देशामध्ये एकता कारण जगाच्या पाठीवर आपला देश असा आहे की विविध जाती धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात विविध भाषा बोलतात विविध प्रांतामध्ये राहतात तरी परंतु त्यांच्यामध्ये एकता दिसून येते त्यानंतर अखंडत्व उदाहरणार्थ जर समजा उदाहरणार्थ 26-11चा हल्ला असेल किंवा उरीसारखं प्रकरण असेल यामध्ये ज्यावेळेस असली संकट येतात किंवा नैसर्गिक संकट येतात उदाहरणार्थ भूकंप असेल महापूर असेल अशा वेळेस काय होतात की आपल्या देशातली असणारी किंवा राज्यातली असणारी काय जनता आहे ही जनता काय होती या दुःखामध्ये एकमेकांमध्ये सहभागी होते आणि त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देतात म्हणून आजच्यामधून आपल्या देशाचं काय होतं अखंड प्रदेश त्यानंतर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणजे अशा वेळेस प्रत्येक ही जी काही जनता आहे या जनतेला सुरक्षित तळे ठेवण्यासाठी आपल्या देशाचं असणारं जे काय स्थलसेन असेल वायुसेन असेल नौसेन असेल ते मोठ्या प्रमाणावर काय करतात प्रयत्न करतात जेणेकरून या लोकांना काय करणे सुरक्षित स्थळी कसं हलवता येईल हे काय केलं जातं याच्यामधून पाहिलं जातं आणि तशा प्रकारचे प्रयत्न केले जातात त्यानंतर सर्व प्रकारचे भेद विसरून विकोप वाढवावा विकोप वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी म्हणजेच काय की आपल्यामध्ये जर समजा काय भेद असतील तरी ते बाजूला ठेवून जर समजा एखादा परकीय देश म्हणजे जर देश देशानं जर आक्रमण केलं तर अशा वेळेस मात्र काय करावं की आपल्यामध्ये असणारे हे भेद आहे जे काय मतभेद आहे ते मतभेद बाजूला ठेवून आपल्यामध्ये असणारी राष्ट्रीयत्वाची भावना ही काय करावी वाढवावी जोपासावी आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रकारच्या गोष्टीचा त्याग करावा कारण आज आपल्या देशामध्ये स्त्रीला विशिष्ट प्रकारचा काय केलेला आहे दर्जा आहे कारण संस्कृतीमध्ये आपल्या स्त्रीला विशिष्ट प्रकारचा काय मान सन्मान आहे आणि मग या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही स्त्रियांची कुठल्याही प्रकारे काय होणार नाही विचार होणार नाही अशा प्रकारची जी काय कृत्य आहे दुष्कृत्य आहे या दुष्कृत्यापासून स्त्रियांना काय करावं की सुरक्षित ठेवावं अशा प्रकारचं जी काय वाईट प्रथा आहे या वाईट प्रथा काय कराव्या बाजूला ठेवाव्यात किंवा त्याचा त्याग करावा जेणेकरून आपल्या देशाची आणि आपल्या देशातील स्त्रियांची मान कुठल्याही प्रकारे काय होणार नाही खाली जाणार नाही असं प्रत्येक भारतीयानं काय करावं की आपलं वर्तणूक ठेवा त्याच्यानंतर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे म्हणजे आपल्या देशामध्ये संमिश्र संस्कृती म्हणजे विविध जाती धर्माचे लोक राहतात विविध भाषा बोलणारे लोक आहेत विविध
धर्माचे तो कापापला धर्माचं काय करतात की पालन करतात म्हणून साठी आपल्या देशामध्ये संमिश्र जी काय संस्कृती आहे ती संस्कृतीचा वारसा तसाच काय करायचा ठेवावा जतन करावा कारण ही जी संस्कृती आहे संस्कृतीचं पुढे नेणारे जी काय जनता आहे किंवा पुढे नेणारे जी काय नवीन देशातले असणारे नागरिक आहेत लहानशी असणारी जी काय मुलं आहेत उद्याची नवीन नागरिक आहेत आणि त्यांच्या पुढे या संस्कृतीचा वारसा जशाच्या तसं काय करावा टिकून ठेवावा त्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयामूर्ती दाखवा म्हणजे आपलं हे जे काय नैसर्गिक पर्यावरण आहे हे नैसर्गिक पर्यावरण टिकून ठेवणं ही तर आज काळाची गरज आहे कारण प्रत्येक देशाच्या समोर जगाच्या समोर आज पर्यावरणाची समस्या आहे त्या पर्यावरणाच्या समस्येमध्ये ध्वनी प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल अशा प्रकारची ही जी काय प्रदूषण आहे या प्रदूषणापासून या जगाला वाचवण्यासाठी आज प्रत्येक देश हा मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो ते प्रयत्न करत आहे आणि हा ओझोनचा असणारा जो काय थर आहे तो थर टिकून ठेवण्यासाठी आटोकाट प्रत्येक जण काय करत आहे प्रयत्न करत आहे आणि म्हणूनसाठी हे जतन करून जर ठेवलं तरच पृथ्वी तलावर असणारे जे सर्व सजीव आहे या सजीवांचं काय होणार आहे संरक्षण होणार आहे आणि पृथ्वी तलावर असणारे जे काय प्राणी आहे या मुख्या प्राण्याबद्दल काय करावं की दयाबुद्धी दाखवा त्यांची कुठल्याही प्रकारे काय करू नये हत्या करू नये त्यानंतर वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासा अंगी बाळा आज प्रत्येक देशानं काय केलेलं आहे की विज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेली प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीच्या जोरावर आज देश हा काय करत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे काय क्षेपणास्त्र आहे या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून काय करू लागलेलं आहे की नेत्रदीपाशी जरी प्रगती केलेली असली तरी विध्वंसेकडं काय होऊ लागलेलं आहे की प्रत्येक देशाचा हा काय झालेला आहे कल वाढलेला आहे म्हणूनसाठी या देशामध्ये असणारी जी काय मानवता आहे जगामध्ये असणारी जी काय मानवता आहे ती मानवता काय करायला पाहिजे टिकून ठेवायला पाहिजे आणि जिज्ञासा वृत्ती म्हणजे प्रत्येक देशातल्या व्यक्तीनं काय करावे की जिज्ञासा वृत्ती बाळगाय उदाहरणच जर पाहायचं म्हटलं तर उदाहरणार्थ आयझॅक न्यूटन यानं जसं एके दिवशी तो आपल्या आईबरोबर काय झालेला असतो की शेतामध्ये गेलेला असतो आणि शेतामध्ये गेल्यानंतर अचानक काय होतं की समोर आंब्याची आंबाई असते आणि आंब्याच्या आंबाईमध्ये अचानक वादळ सुटतं आणि वादळ सुटल्यानंतर या आंब्याच्या असतात जे काय फांद्या असतात त्या फांद्याला असलेले जे आंब्या असतात ते एकमेकाला काय होतात की संघर्षण होऊन त्याच्यातला एक आंबा खाली पडतो आणि आंबा पडल्यानंतर तो न्यूटन काय करतो की प्रत्यक्षात पाहतो आणि पाहिल्यानंतर मग तो आंबा काय करतो की पाहिल्यानंतर तो घेऊन वरती भिरकावतो त्याच्यानंतर तो आंबा खालीच येतो म्हणजे त्याच्यामधून त्याला सांगायचं काय की एखाद्या गोष्टीची जिज्ञासा वृत्ती कशी असते हे या न्यूटननं त्याच्यापासून पाहिलं आईला त्याने विचारलं परंतु आईला त्याचं काही समज नाही म्हणून त्यानं काय केलं की तो आंबा भिरकावल्यानंतर पृथ्वी स्वतःकडंच प्रत्येक वस्तू खेचून घेते अशा प्रकारचा हा गुरुत्वाकर्षणाचा असणारा जो काही शोध आहे अशा प्रकारचा शोध त्याने लावला म्हणजे अशा प्रकारची असणारी जी जिज्ञासा वृत्ती आहे ही जिज्ञासा वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यानं काय करावी बाळगावी अशा प्रकारचं काय करावं की प्रत्येक व्यक्तीने आपला कार्य करावं त्याच्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावं आणि हिंसेचा त्याग करावा जे सार्वजनिक ठिकाणची असणारी काय मालमत्ता आहे उदाहरणार्थ एस टी स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल त्यानंतर विमानतळ असेल किंवा जे प्राचीन काळातल्या असणाऱ्या आपल्या वास्तू असतील याच्यामध्ये किल्ले असतील त्यानंतर राजवाडे असतील महाल असतील ह्या जी प्राचीन वास्तू आहेत त्या प्राचीन वास्तू जतन करून ठेवल्या पाहिजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे नागरी पडू नये त्याचा असणारा जो परिसर आहे तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे आणि ही सार्वजनिक ठिकाणची जी काय मालमत्ता असते ती प्रत्येकाच्या मालकीची असते उदाहरणार्थ जर काही गोंधळ जर झाला तर बऱ्याचशा वेळेला काय केलं जातं की एस टीवर दगडफेक केली जाते त्याच्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं काय होतं नुकसान होतं आणि म्हणूनसाठी सार्वजनिक मालमत्तेचं कुठल्या प्रकारे नुकसान करू नये त्यानंतर हिंसा कोणाची हिंसा करू नये म्हणजेच कुठल्याही प्रत्येक प्राणी मात्रावर काय करावी दया दाखवावी आणि हिंसेचा प्रत्येकानं काय करावा त्याग करावा त्यानंतर देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक
कार्य उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय तर देशाची उत्तरोत्तर म्हणजे आता सध्या जो आपला देश विकसनशील मार्गावर विकसनशील आहे त्याचे आणखी उत्तरोत्तर कशी प्रगती होईल यासाठी प्रत्येक भारतीयाने काय करायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे आपल्या समाजासाठी काय संशोधक आहेत म्हणजे जे काय वैज्ञानिक आहेत ते वैज्ञानिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काय करत आहेत ते मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक भारतीयांसुद्धा जसा खारीचा वाटा असतो तसं प्रत्येक भारतीयांसुद्धा आपल्या देशासाठी आपल्याकडून जेवढं काय होत आहे तेवढं करण्याचा नेहमी प्रयत्न करावा मग सामूहिक असेल व्यक्तिगत असेल याच्यामधून काय करावं की उच्चत्वाची पातळी गाठण्याचा नेहमी प्रयत्न करावा याच्यामधून काय होईल तर आपला हा जो काय देश आहे तो देश उंच उंच प्रगतीपथावर जाण्यासाठी काय होईल की प्रयत्नशील असेल असं प्रत्येक भारतीयाला काय व्हायला पाहिजे वाटायला पाहिजे आणि म्हणून प्रत्येकानं अशा प्रकारचं कार्य करायला पाहिजे. त्यानंतर 7-14 वर्ष वयोगटातील आपली जी काय पाल्ये त्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणजेच 1 ते 8 या इयत्तेमध्ये शिकणारी जी काय मुलं मुली असतील यांचा असणारा शिक्षणाचा हा जो काय मूलभूत हक्क आहे तो मूलभूत हक्क प्रत्येकालाच काय व्हायला पाहिजे मिळायला पाहिजे आणि म्हणून सरकारने काय केलेलं आहे की 2009 RPE राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा मूलभूत हक्क हा काय केलेला आहे कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मूल ते शाळेत गेलं पाहिजे म्हणून साठी 6 ते 14 वर्ष वयोगटातील हा शिक्षणाचा असणारा जो काय कायदा आहे तो कायदा सक्तीचा आणि काय केलेला आहे की प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे कंपल्सरी अशा प्रकारे काय केलेलं आहे की केलेलं आहे म्हणून साठी 6 ते 14 वर्ष वयोगटातील असणारी मुलं मुली असे मुली आहेत त्यांना मूळ शिक्षणाच्या ओघामध्ये आणून ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काय होता कामा नये की शिक्षणापासून मुलं वंचित राहता कामा नाही आणि तसं करण्याचा जर कोणी काय प्रयत्न केला तर त्याच्याविषयी कायद्याने काय केली जाते की त्या व्यक्तीला शिक्षा ही होऊ शकते म्हणून साठी 7 ते 14 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत या मुलांना शिक्षणाच्या मूळ ओघामध्ये आणण्यासाठी कोणीही आणू शकत नाही आणि म्हणून साठी या चित्रामध्ये जी दाखवलेली आहे की सार्वजनिक असणाऱ्या वास्तू असतील त्या वास्तूवर नावं कोरणारा मुलगा दाखवलेला आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेला जागृत नामानामध्ये अशा प्रकारचे जे काय प्रकार आहेत ते प्रकार मानले जातात परंतु आज आपण 21व्या शतकात वावरत असल्यामुळं आपण अशा प्रकारचे असणारे जे काय जादूटोणा मांत्रिक हे कुठल्याही प्रकारे काय करू नये मानू नये आणि रस्त्यावर कचरा हा टाकू नये कचरा हा घंटागाडीतच कचरा काय करावा टाकावा कारण आपल्या देशाने याच्यासाठी काय केलेलं आहे की स्वच्छ भारत अभियान हे काय केलेलं आहे की आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला सशक्त बनवण्यासाठी स्वच्छ भारत अभियान हे काय केलेलं आहे की सुरुवात केलेली आहे आणि याचंच उत्तम उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आज आपण आपल्या शहरामध्ये बऱ्याचशा जे काही घंटागाड्या आहेत या घंटागाड्याचा नारासुद्धा आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं काय करायला पाहिजे हा जो काय कचरा आहे आपल्याकडे घराचा असणारा कचरा रस्त्यावर असणारा कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच कचरा टाकायला पाहिजे आणि जर प्रत्येकानं असं केलं तर कुठल्याही प्रकारे काय होणार नाही की रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि म्हणूनसाठी हे जे आपल्या शासनानं देशाने ठरवून दिलेले जे काय स्वच्छतेचे नियम आहेत ते स्वच्छतेचे नियम प्रत्येकानं काय करायला पाहिजे पाळायला पाहिजे आणि असं जर केलं तर निश्चित प्रमाणात आपला हा जो काय भारत देश आहे तो निश्चित स्वच्छतेच्या बाबतीत जगात अग्रेसर राहणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे जे महत्त्वाचे असणारे मूलभूत कर्तव्य ही मूलभूत कर्तव्य आपण काय करायला पाहिजे पाळायला पाहिजे आणि या संविधानाच्या उद्दिष्टाची आणि वैशिष्ट्यांची ओळख ही आपण काय केलेली आहे की आपलं हे असणारं मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या पाठामध्ये आपण काय केलेली आहे माहिती पाहिलेली आहे त्यानंतर आपल्याला भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य हे आपण याच्यामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आता नंतर पुढं काय पाहायचं आहे की आपल्या देशामध्ये
असणारा राज्यकारभार हा लोकशाही पद्धतीने चालू करून होतो, तो स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदेपर्यंत कशा प्रकारे चालतो याविषयीची माहिती मात्र आपल्याला काय करायची आहे ते पुढच्या पाठामध्ये काय करायचे आहे पाहायची आहे. आणि या पाठामध्ये या पाठांच्या खाली जे असणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही काय करायचे की आपल्या वर्गपाठाच्या ओळीमध्ये लिहून आणायचे. याच्यामध्ये खालील विधाने वाचा होय नाही असे उत्तर दिलेले आहे, त्यानंतर का ते सांगा असं सांगितलेलं आहे, त्यानंतर योग्य की अयोग्य हे विधान पुन्हा दुरुस्त करून लिहा अशा प्रकारची माहिती दिली आहे, त्यानंतर लिंग तेव्हा म्हणजे थोडक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा हा जो काय असतो